तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून वंचित बहुजन आघाडी संदर्भातील प्रत्येक बातमीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना नगरसेवकाकडून मागण्याची धमकी. शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मागण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिवा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अमोल केंद्रे यांना शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मागण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमोल केंद्रे यांनी याबाबतचा व्हिडिओही शूट केला आहे. दिवा शहरातील समाजसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अमोल केंद्रे यांना शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून शिवीगाळ आणि मागण्याची माहिती केंद्रे यांनी दिली आहे. याबाबतची त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली असून धमकी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. याबाबत ठाणे पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमोल केंद्रे यांनी पोलिसांनी सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर याबाबत शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. अमोल केंद्रे यांनी केलेली फेसबुक पोस्ट पुढीलप्रमाणे: मी कोणाच्या नांदी लागत नाही आणि कोणी माझ्या नांदी लागले तर सोडत नाही. तुमचा पैसा ताकद लावा आणि मला मारून दाखवा. दिवा शहराच्या विकासासाठी लढणारे, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे, दिवा शहरातील दंडेलशाही मोडीत काढण्यासाठी लढणारे समाजसेवक व वंचित बहुजन आघाडी कल्याण ग्रामीणचे उमेदवार अमोल धनराज केंद्रे यांना वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांचा जाहीर निषेध, मरणाची भीती भ्याडाला. दिवा शहरातील समस्या सोडवण्याची मागणी केली असता दिनांक 21/10/2018 रोजी सायंकाळी फोनवर आणि रात्री 8:30 पोलीस स्टेशनमध्ये PSI मेहत्रे साहेबांच्या समोर अंगावर मारायला येऊन अमोल केंद्रे व त्यांच्या पत्नीला राजकांत पाटील याने उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या नावाने जीवी दिली होती जीवे ठार मारण्याची धमकी. दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी ठाणे जात असताना दिवा प्रभाग समिती सभापती दीपाली भगत यांचे पती उमेश भगत यांनी फोनवर दिली होती जीवे मारण्याची धमकी. दिनांक 12/2020 रोजी शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहराचा विकास पाहिजे तुला, आता जर उपोषण आंदोलन केलेस तर उभा कापीन आणि जर दुसऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत गेलास तर हातपाय तोडील अशी धमकी देऊन गलिच्छ भाषेत चिवगाड गेली. शिवसेना नगरसेवक अमोल केंद्रे यांना मागण्यासाठी आतुर का, कोण आहे यांच्या पाठीमागे?